बातमी नाशिकमधून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये वाद झालाय भाजपा आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत वीस दिवसांपूर्वी आलेल्या उमेदवारांना मतदार स्वीकारणार नाहीत असं म्हटलं जात आहे भाजपा उमेदवार राहुल ढिकले यांनी दावा केलेला आहे येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा अजेंडा घेऊन मतदानाला सामोरे जात आहोत असं राहुल ढिकले म्हणालेत लोकांना मी नवीन मला पण भाग नवीन नाही आणि त्याच्यात आमचे ज्येष्ठ नगरसेवक मोरुजकर साहेब आहेत गायकवाडता येत आमचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व या प्रचारात सहभागी झालेत आणि त्याच्यामुळे लोकांची आपुलकी आणि प्रेम बघून कुठेतरी आपल्यालाही समाधान वाटतं की तीन वर्ष जे कष्ट घेतलेत त्याचं कुठेतरी फळ मिळतंय कुठेतरी लोकही जाणीव ठेवत आहे सातत्याने मी या मतदारसंघात काम करतोय त्यामुळे असा कुठलाही प्रश्न येत नाही वीस दिवसात मला तर लोक सांगता तुम्ही आमच्याकडे येऊ नका नाशिक रोडसारख्या आता जगदीश भाऊ शेजारी उभे शैलेश भाऊ या बाजूने उभे नाशिक रोडसारख्या परिसरात लोक म्हणतात त्यांना गणेश गीते कोण आहे त्यांना माहीत नाही पण त्यांना ते वरती पवार साहेबांना बघताय आणि मला सांगताय त्यांना पवार साहेबांवर त्यांचा निश्चितपणे विश्वास आहे की या मतदारसंघात पवार साहेब काय पालट केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ते सांगताय तुम्हाला जिथं गरज आहे तिथं तुम्ही जा आमच्याकडे येऊ सुद्धा नका